Quindi anche lo consigliano, mette la notizia in copertura. फिलिपाइन्स, इंडोनेशिया व बांगलादेश या देशाकडून पाकिजा पटेल यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राजवाड आदर्श गाव येथील प्रसिद्ध राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका पाकिजा उस्मान पटेल यांच्या समाजकार्याची दखल इंडोनेशिया व फिलिपाइन्स, बांगलादेश या देशाने घेतली असून त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रॉयल ऑफ अमानुबन किंगडम वेस्ट टायमर इंडोनेशिया या जागतिक संस्थेमार्फत ग्रेट सोशल वर्क हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड पीस मनीला फिलिपाइन्स या संस्थेतर्फे बेस्ट लीडर्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व एक्सेस ऑफ ह्युमन राईट्स इंटरनॅशनल बांगलादेश या संस्थेमार्फत ह्युमॅनिटी अँड पेट्रोटिझम अवॉर्ड 2020 या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. संपूर्ण जगावरती कोरोना महामारी संकटाचा विळखा बसलेला असताना आपल्या देशातही टाळेबंदी करण्यात आली होती. शासन स्तरावरून कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून वारंवार आवाहन करण्यात आले. अशा कठीण प्रसंगी जनतेचे प्रबोधन व्हावे या कर्तव्य भावनेतून काम केले, जागृत करण्याचे महान कार्य केले. त्या कार्याची दखल देशातील नामांकित सेवाभावी संस्थांनी घेत अनेक पुरस्कारांनी पटेल यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने आणि भारतातील प्रत्येक राज्याने त्यांना अनेक सन्मानाने गौरवले आहे. हे गौरवत असताना एक त्यांच्या पुढची पायरी म्हणून देशातच नव्हे तर बाहेर इंडोनेशिया, फिलिपाइन्स, बांगलादेशाने त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. राजवाड आदर्श गावातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकिजा पटेल यांचा सन्मान परदेशाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन केल्याने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाकिजा पटेल यांच्या कौतुकास्पद कार्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर बरोबर सामाजिक शैक्षणिक संस्थांकडून कौतुक होत आहे.